डॉक्टर प्रभाकर कोरे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1947 या दिवशी चिक्कोडी तालुक्यातील अंकली येथे झाला. निसर्गरम्य कृषिमय वातावरणात कृष्णा नदीच्या काठी त्यांचे बालपण व्यतीत झाले. जगण्यासाठीच्या अल्पस्त्रोत्रांमध्येही समाधानी असणाऱ्या ग्रामीण लोकांमध्ये ते लहानपणापासून वावरले. या वातावरणाचा त्यांच्या मनावर अमीट ठसा उमटला. या लोकांसाठी काहीतरी करण्याची आस त्यांच्या मनात निर्माण झाली. उमलत्या वयातच त्यांनी उच्च शिक्षणासाठी अंकलीतून बेळगाव येथे स्थानांतर केले. तेव्हापासून विशिष्ट ध्येयपूर्तीसाठीचा त्यांचा प्रवास जो सुरू झाला तो आज पावे तो सुरूच आहे. बेळगावची जगप्रसिद्ध KLE सोसायटी ही 1916 7 दृष्ट्या मान्यवर शिक्षकांनी 3 दानशूरांनी स्थापन केली. उत्तर कर्नाटकातील ग्रामीण प्रतिभावंतांचे शिक्षणातून सबलीकरण करणे या ध्येयाने ही संस्था स्थापन केली. डॉक्टर प्रभाकर कोरे याच ध्येयाचे वारसदार असून त्यांनी 1984 अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर या संस्थेची धुरा समर्थपणे सांभाळली आहेत. त्यांच्या समर्थ आणि सक्षम नेतृत्वात या संस्थेची चौफेर प्रगती झाली असून आज शिक्षण, आरोग्य, कृषी आणि संशोधन इत्यादी क्षेत्रांमध्ये संस्थेने अजोड कामगिरी केली आहे. त्यांच्याच उत्कट पुढाकाराने जागतिक आरोग्य संघटना, राष्ट्रीय आरोग्य संस्था, बिल आणि मेलिंडा गेट्स नॅस, थॉमस जेफरसन विद्यापीठ इत्यादी आंतरराष्ट्रीय संस्थांशी सहकार्य करण्यात आले आहे. त्यांनी मलेशियातील विद्यार्थ्यांसाठी USMKLE मेडिकल स्कूलची स्थापनाही केली. त्यामुळे KLE संस्थेला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. या कार्यामुळे त्यांना मलेशियाच्या विद्यापीठाने डॉक्टरेट देऊन गौरविले. या विद्यापीठाकडून डॉक्टरेट मिळविलेले ते दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यानंतरचे केवळ दुसरे भारतीय व्यक्ती आहेत. आज KLEच्या 280 संस्था असून 1,25,000+ विद्यार्थी आहेत. ते प्राथमिक पूर्व अभ्यासक्रमापासून पोस्ट डॉक्टरल अभ्यासक्रमापर्यंत विविध अभ्यासक्रमांचा अभ्यास करीत आहेत. डॉक्टर कोरे यांनी स्वायत्तता व सातत्यपूर्ण सुधारणा यांचे मोल ओळखून KLE अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेची बेळगाव येथे तर KLE तंत्रवैज्ञानिक विद्यापीठाची स्थापना हुबळीत केली आहे. KLE सोसायटीच्या 50%+ संस्था ग्रामीण भागात आहेत. मात्र डॉक्टर कोरे यांच्या प्रयत्नांमुळे या संस्थांनाही शहरी संस्थांशी स्पर्धा करतील अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा मिळाल्या आहेत. मत्तिकोप्पा येथील KLE KVK कृषी विज्ञान केंद्र त्यांच्याच पुढाकाराने स्थापन झाले असून त्यात कृषीविषयक विविध प्रयोग चालतात. हे केंद्र ग्रामीण भागाचा आधार आहे. एकेकाळी आधुनिक आरोग्य व्यवस्था हा महानगरांचा एकाधिकार होता. त्यामुळे ग्रामीण भाग व छोट्या शहरांमधील लोकांची अडचण होत होती. ती ओळखून डॉक्टर कोरे यांनी बेळगाव येथे 2,400 बेडचे आधुनिक रुग्णालय स्थापन केले. या रुग्णालयात अनेक प्रकारच्या प्रत्यारोपणांच्या अवघड शस्त्रक्रिया केल्या जातात. KLEच्या आरोग्य सुविधांमध्ये रुग्णांसाठी 4,000+ बेड्स आणि समाजसेवेसाठी 1,700 विनामूल्य बेड्स उपलब्ध आहेत. ही संस्था आज सर्वसामान्य लोकांची जीवनदायिनी बनली आहे. प्रचंड कार्य आणि अगणित प्रसिद्धी मिळूनही डॉक्टर कोरे आजही जमिनीशीच जोडले गेले आहेत. त्यांचा बहुमूल्य वेळ ते त्यांच्या मूळ अंकली या गावासाठीच देतात. मात्र आधुनिकतेचा पाठपुरावा करण्याची त्यांची वृत्ती नेहमी नव्या नव्या क्षितिजांचा शोध घेण्यात गुंतलेली असते. ग्रामीण भागापर्यंत सर्वोत्तम शिक्षण व सर्वोत्तम आरोग्यसेवा पोहोचविणे हे त्यांचे ध्येय आहे आणि त्यासाठी ते सदैव कार्यरत असतात. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर खरा प्रवास तोच असतो जो आपल्याला नेहमी पुढे घेऊन जातो. हीच त्यांची कार्यप्रवणता आम्हाला मार्गदर्शक ठरली आहे. आपण सर्वजण अशा एका व्यक्तिमत्वाचा वाढदिवस साजरा करीत आहोत जे वयाच्या 73व्या वर्षीही आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे असंख्यांचे प्रेरणास्थान बनून राहिले आहेत. जगात जे सर्वोत्तम आहे ते आपल्या अवतीभोवतीच्या लोकांसाठी उपलब्ध करून देणे हे डॉक्टर प्रभाकर कोरे यांचे जीवन ध्येयच आहे. अशा या महान व्यक्तीला आमच्या KNN कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.